आपण अशा जगात राहतो जिथे आत्मे आणि इतर असुरी शक्ती प्रत्येक वळणावर मानवामध्ये भीती आणि थरार निर्माण करण्यासाठी आपले अस्तित्व दाखवत असते। या वस्तुस्थितीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक पाऊल वाईट आणि चांगल्या आत्म्यांच्या नजरेत आहे। आजपासून काही वर्षापूर्वी मोहितसोबतही असाच एक भयावह प्रकार घडला होता। मोहित त्यावेळी शहरातील एका नामवंत कॉलेजात MBA करत होता। त्याचा संपूर्ण परिवार कोकणातील एका छोट्या गावात राहत असे। मोहितने चांगले शिकून मोठं व्हावं म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षणासाठी लहानपणापासूनच शहरात पाठवले होते। तिथे मोहित हॉस्टेलवर राहायचा आणि सुट्टीच्या दिवसात गावी यायचा। हॉस्टेलला असताना मोहित मन लावून अभ्यास करायचा, आपलं पूर्ण लक्ष अभ्यासात द्यायचा, पण सुट्टी लागली की कधी एकदा गावी जाऊ असे त्याला वाटायचे। यंदाच्या उन्हाळ्यातही मोहित सुट्टीत गावी आलेला होता। नेहमीप्रमाणे तो अत्यंत आनंदी होता, पण यावेळी मोहितला पुढे काय काय अनुभवावं लागणार आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती। मोहितची एक सवय होती, तो जेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा सगळ्यात आधी बॅग वगैरे ठेवून गावात एक फेरफटका मारून यायचा। तसा नेहमीप्रमाणे तो संध्याकाळी गावात फेरफटका मारायला निघाला। तेवढ्यात मोहितच्या आईने त्याला मागून आवाज दिला, अरे मोहित कुठे निघालास? हे बघ आत्ता नको जाऊ कुठे, सकाळी जा हवं तर। पण मोहितने तिचं बोलणं पूर्ण ऐकलंच नव्हतं, तो पुढे निघून गेला होता। हा, गावात इतका शुकशुकाट, अजून तर संध्याकाळचे 6 वाजले आहेत, मोहित मनात पुटपुटला। गावच्या चावडीत जिथे आधी यावेळी माणसांच्या टोळ्यांचा गप्पा रंगलेला असायचा, तिथे त्या दिवशी मोजकीच टाळकी फिरत होती आणि ती सुद्धा एक एक करून घराच्या दिशेने निघालेली। समोरून मोहितला अनंत येताना दिसला। अनंत मोहितचा बालपणीचा मित्र। त्याला बघून मोहितने त्याला आवाज दिला, अनंता, ए अनंता। अनंतने मान वळून मोहितकडे पाहिले आणि तो म्हणाला, अरे मोहित तू कधी आलास? मी येतो रे सकाळी घरी भेटायला, चल भेटू द्या। आणि मोहित मला असं वाटतं की तू पण आता घरी जावंस। मोहित आश्चर्यचकित होऊन अनंतला विचारतो, अनंता हा काय प्रकार चाललाय, सगळे असे घाईघाईत घरी का जायला निघालेत? आणि आपण आज इतक्या दिवसानंतर भेटतोय तर तुला त्याचं काहीच नाही, सकाळी भेटू म्हणे। अरे मोहित आता काय सांगू तुला, तुला काहीच माहीत नाही इथे काय काय घडतंय ते, तू घराकडे चल मी वाटेत तुला सांगतो। असे म्हणून दोघे मोहितच्या घराकडे निघाले। तिथून पुढे थोड्याच अंतरावर अनंत राहायचा। अनंतने मोहितला जे घडतंय ते सांगायला सुरुवात केली। तुला आठवतंय का आपल्या गावाच्या बाहेर एक मांत्रिकाची झोपडी होती, तिथे तो घारेडोळ्यांचा घोगऱ्या आवाजाचा मांत्रिक राहत होता। काही दिवसांपूर्वी शेताच्या बांधावर लोकांना मेलेला सापडला। गावातील लोकांनीच त्याचा अंत्यविधी केला, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांना काळी सावली फिरताना दिसू लागली आणि त्यांचे असे म्हणणे आहे की त्या मांत्रिकाचीच ती असावी। मोहित मोठ्यानं हसू लागला आणि म्हणाला, अनंता तू या मूर्ख लोकांच्या जाळ्यात अडकला का? मला तर मुळीच विश्वास बसत नाही आहे। अरे मोहित खरं सांगतोय मी, माझाही कधीच विश्वास बसला नसता, पण परवाच पाटलाच्या पोरासोबत जे घडलंय ना त्यानंतर मी पण सावध झालोय। पाटलाच्या पोराला पण या सगळ्यावर विश्वास नव्हता कधीच, म्हणून तो कुठेही एकटाच फिरायचा बिंदास। परवा शेताकडे गेला होता एकटाच, बराच वेळ झाला म्हणून पाटील गावकऱ्यांना घेऊन गेला सोबत त्याला शोधायला। तर हा म्हणे मूर्तीसारखा स्तब्ध उभा होता आणि त्याच्या हातापायाच्या नसा फुगत चालल्या होत्या हळूहळू। गावातले लोक हा प्रकार बघून खूपच घाबरले। मग आपले बिरजू महाराज गर्दीतून ओरडले, तुम्हाला तुमचा मुलगा हवा असेल तर त्याच्या डाव्या हाताची करंगळी कापा। त्याच्या म्हणण्याप्रमाणे पाटलानंच त्याची करंगळी कापली
आणि कापता क्षणी त्याचा मुलगा बेशुद्ध होऊन खाली पडला, पण त्याचे हातपाय लगेच बरे झाले होते. अरे पण त्याची करंगळी का कापली त्यांनी? त्यांचं असं म्हणणं होतं की आत्म्याला प्रवेश करण्यासाठी पूर्ण शरीर हवं असतं, तरच तो त्याच्यावर पूर्णपणे कब्जा करू शकतो आणि मांत्रिकाचा आत्मा पुन्हा जिवंत होण्यासाठी शरीर शोधत आहे म्हणे. मोहित पुन्हा मोठ्याने असला. वा, छान गोष्टी सांगतो तू अनंता. तितक्यात ते दोघं मोहितच्या घराजवळ येऊन पोचतात. अनंत मोहितला म्हणतो, हे बघ मित्रा, तुला विश्वास ठेवायचा नसेल नको ठेवू, पण आपण जर आपली जराशी काळजी घेतली तर बिघडलं कुठे? चल मी आता निघतो, भेटू उद्या. अनंत घरी जातो. मोहितने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं असलं तरी त्याचा तीळ मात्रही त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. मोहित जेवण करून त्याच्या खोलीत जातो. टेप रेकॉर्डरवर तो त्याची आवडती गाण्यांची कॅसेट लावतो आणि पलंगावर जाऊन आडवा पडतो. गाणी ऐकता ऐकता तो अनंताने सांगितलेलं सगळं विसरूनही जातो आणि तसाच गाणी ऐकत तो झोपी जातो. कॅसेटची एक बाजू संपून टेप रेकॉर्डर बंद होतो. गाण्यांचा आवाज बंद झाल्यामुळे मोहितला थोडी जाग येते. तो पलंगावर उठून बसतो आणि त्याला जाणवते की त्याचा घसा कोरडा पडला आहे, म्हणून तो टेबलवर ठेवलेला पाण्याचा गडू घ्यायला उठतो. मोहितला फार बेचैन आणि अस्वस्थ वाटू लागते, म्हणून तो खिडकी उघडतो आणि पाणी पीत पीत तो खिडकीच्या बाहेर टक लावून बघतो. त्याच्या खिडकीतून घराच्या मागचा बगीचा दिसत होता आणि झाडांमध्ये काहीतरी हालचाल होताना त्याला दिसले. त्याला वाटलं की कोणीतरी कुत्रा आत घुसायचा प्रयत्न करत आहे, म्हणून तो काठी घेऊन मागच्या दारानं बाहेर आला आणि आवाजाच्या दिशेने हळूहळू पावले टाकत पुढे गेला. आणि त्याने झाडांमध्ये काठीने चाचपून बघितले तर तिथे कोणीच नव्हते. छे, इथे तर काहीच नाही आहे, उगाच बाहेर आलो मी, असं तो स्वतःशी पुटपुटला आणि मागे वळला तर डोळे विस्पारून तो बघतच राहिला. त्याची वाचाच गेली होती. त्याच्यासमोर एक काळी सावली उभी होती, नुसतीच सावली. मोहित जणू काही मूर्ती बनून उभा होता. त्याच्या हातापायाच्या नसा फुगायला सुरुवात झाली होती. मोहितचे डोळे अग्नीप्रमाणे लाल लाल दिसत होते. तितक्यात घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे मोहितचे घरचे धावतच बागेत आले. मोहितच्या वडिलांनी मोहितला हलवून जागी करण्याचा प्रयत्न केला, पण मोहित बेशुद्ध होऊन खाली कोसळून पडला. मोहितला त्यांनी घरात उचलून आणले आणि झोपवले. मोहित जिवंत आहे हे कळताच त्याच्या आई वडिलांना थोडा दिलासा मिळाला. सगळेजण आता मोहितची शुद्धीवर येण्याची वाट बघत होते. अनंताही येऊन पोचला होता. सकाळी बऱ्याच उशिरा मोहितला जाग आली आणि घरातल्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अनंता फक्त मोहितकडे बघतच राहिला, कारण मोहितचे डोळे आता घारे दिसत होते आणि घोगऱ्या आवाजात तो बोलत होता. अनंतच्या लक्षात आलं होतं की मोहित आता मोहित राहिला नव्हता, त्याच्या शरीरात मांत्रिकाच्या आत्म्याने प्रवेश केला होता. त्या दिवसानंतर ती काळी सावली कुणालाच दिसली नाही. गावकऱ्यांना वाटले मांत्रिकाच्या आत्म्याने आपल्या गावाला सोडून दिले आहे, पण मांत्रिक मात्र त्यांच्यातच होता, मोहितच्या रूपाने एक जिवंत माणूस बनून.